पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन याचे शवविच्छेदन शनिवारी दुपारी धुळ्यात झाले। शवागाराच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त। शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले। अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करीत पिकांना खते दिली। धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 362 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त। चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने वाढते रुग्ण संख्या। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हाधिकारी यादव यांचे आवाहन। लॉकडाऊनमुळे आकर्षक वॉटर बॅग आणि अन्य शैक्षणिक साहित्याची निर्मितीच नाही। विद्यार्थी शाळेत नसल्याने वॉटर बॅग आणि इतर साहित्याची मागणीच नाही। आणि शाळेतील उपस्थितीला मज्जाव असल्याने शाळकरी मुलांचे घोळके आता कॉलनीच्या मैदानावर। संतोषी माता मंदिर चौकात क्रिकेटची बॅट आणि स्टंपची निर्मिती। आता बातम्या विस्ताराने। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन याचे शवविच्छेदन शनिवारी दुपारी 1 सुमारास करण्यात आले। धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवागारात मेमन याचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले। त्यानंतर त्याचा मृतदेह भाऊ सुलेमान मेमन याच्या ताब्यात देण्यात आला। दुपारी 2:30 सुमारास धुळ्यातून मृतदेह घेऊन रुग्णवाहिका मुंबईच्या दिशेने निघाली। मुंबईत 1993 बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटाच्या सूत्रधारात युसुफ मेमन याचा समावेश होता। पोलिसांनी त्याला जेरबंद केल्यानंतर सध्या तो नाशिक येथील कारागृहात बंदिवान होता। नाशिक कारागृहात असताना मेमन याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी मृतदेह रात्री उशिरापर्यंत धुळ्यात आणण्यात आला। त्यानंतर शनिवारी दुपारी 1 सुमारास मेमन याचा मृतदेहाचे इन कॅमेरा विच्छेदन करण्यात आले। विच्छेदनानंतर वैद्यकीय तपासणी मंडळ यांच्या मृत्यूचे नेमके कारण अहवालात देणार आहे। विच्छेदनानंतर मेमन यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्यांचा भाऊ सुलेमान मेमन यांच्या हवाली करण्यात आला। यावेळी मेमनचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते। मेमन याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाले त्यावेळी शवागाराच्या आवारात पोलिसांची मोठी कौबुक होती। तसेच काही बघ्यांनी देखील गर्दी केली होती। मुंबईतील या बॉम्बस्फोटानंतर राज्यासह देशात हिंदू मुस्लिमात काहीशी द्वेषाची बीज रोवली गेली। त्यानंतर गेल्या 27 राज्यासह देशात अनेक ठिकाणी धार्मिक दंगली झाल्या। पण त्याचवेळी प्रगत विचारसरणी जोपासणाऱ्या अनेक संघटना आणि व्यक्तींनी धार्मिक सहिष्णुता वाढीस लावण्यासाठी प्रयत्न केले। सामान्यांकडूनही या प्रयत्नांना प्रतिसाद मिळू लागला आहे, त्यामुळे दंगलीचे प्रमाण कमी झाले आहे। तसेच एकात्मता आणि धार्मिक सहिष्णुता वाढीस लागत आहे। शवविच्छेदनावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे यांनी देखील काही काळ हजेरी लावली होती। पूर्व मोसमी आणि मोसमी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने माळरान आणि डोंगरावर गवताची बऱ्यापैकी वाढ झाली, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दाटली आहे। या हिरवळीने माणसाबरोबरच जनावरे देखील खुश आहेत, कारण माळरानावरील गवतावर आता निरनिराळ्या प्रकारची जनावरे ताव मारताना दिसतात। शेकडो मेंढ्या घेऊन फिरणाऱ्या धनगरांवर निर्माण झालेली परिस्थिती दिलासा देणारी आहे। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्याचा परिणाम जलस्तर उंचावण्यावर झाला। साहजिकच यंदाच्या उन्हाळ्यात पशुपालकांना वैरणाचा प्रश्न निर्माण झाला नाही। यंदाही जूनच्या पूर्वी मोसमी पावसाने हजेरी लावली। मृग नक्षत्रातही बऱ्यापैकी पाऊस झाला, त्यामुळे गेल्या 3 आठवड्यात माळरान आणि डोंगरावर गवताची वाढ झाली। सर्वत्र हिरवळ निर्माण झाली।
या हिरवळीमुळे पशुपालकांमध्ये उत्साह संचारला. अनेक जनावरे माळरान आणि डोंगरावर वाढलेल्या हिरवागार गवतावर ताव मारत आहेत. सध्या शेकडो मेंढ्यांचे संगोपन करणाऱ्या मेंढपाळांसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. माळराळ आणि डोंगरावर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ दिसू लागले आहेत. यंदा वेळेत आणि चांगला पाऊस झाला त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस झाला तर येणाऱ्या उन्हाळ्यात देखील चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार नाही असा आशावाद काशीनाथ धनगर या मेंढपाळाने व्यक्त केला आहे. चारा झाला आहे, त्याच्या नंतर पाणी पडलं का चारा होईल, चारा भेटेल त्यांना खायला पाहिजे त्यांना. गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी हजेरी लावली. पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीसह इतर पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्याचे काम हाती घेतले. परिणामी शनिवारी सकाळी रासायनिक खत विक्रीच्या दुकानावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पिकांना वेळेवर रासायनिक खतांची मात्रा दिल्यास अपेक्षित प्रमाणात वाढ होईल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी सायंकाळी धुळे शहरासह परिसरात झालेल्या पावसाची नोंद 59 मिलीमीटर इतकी झाली आहे. धुळे जिल्ह्यासह बहुसंख्य शेतकरी कपाशीबरोबरच ज्वारी, बाजरी, मका या पारंपरिक पिकाची पेरणी करतात. मृग नक्षत्राच्या अगोदर पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली, त्यावेळी बागायती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने कोरडवाहू क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील कपाशीसोबत ज्वारी, बाजरी आणि मक्याची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर पावसाने 10 दिवसापेक्षा जास्त काळ दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुबार पेरणीचे संकट ओढवेल काय या चिंतेत शेतकरी होते. शुक्रवारी दिवसभर उकाडा झाला, सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. काही काळ वारा वाहिला, आकाशात ढगांनी गर्दी केली, गार वाऱ्यासोबत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दुबार पेरणीचे संकट टळल्याची भावना व्यक्त करीत शनिवारी शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी सायंकाळी समाधानकारक पावसाने हजेरी लावली. परिणामी शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी रासायनिक खते घेण्यासाठी धुळे शहराच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती, तर रासायनिक खते विक्री करणाऱ्यांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती. पावसाच्या हजेरीने खत विक्रेतेही समाधानी झाले आहेत. धुळे तालुक्यातील कुंडाने परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खते खरेदी करून पिकांना रासायनिक खताची मात्रा दिली. खतांची मात्रा दिल्याने पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होईल, तसेच उत्पन्न वाढेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी शेती परिसरात महिलांसह पुरुषही मोठ्या प्रमाणात दिसून आले. अनेकांनी मजुराच्या मदतीने खते दिली, तर काही शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य कपाशीसह इतर पिकांना रासायनिक खते देताना दिसून आले. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227
92944। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट। फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेत। आतापर्यंत 362 रुग्ण विविध रुग्णालयातून कोरोनामुक्त झाले आहेत। कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते। नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे। धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आहेत। त्यासाठी 4 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता। त्यानंतर 5 जून 2020 पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून जनजीवन आता सुरळीत होण्यास मदत होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय, शिरपूर, दोंडाईच्या आणि अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालय हे डेडिकेट कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणून कार्यरत आहेत। सध्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 90, जिल्हा रुग्णालयात 15, शिरपूर येथे 57, दोंडाईच्या येथे 7, बाफना कोविड सेंटरमध्ये 2, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात कोविड केअर सेंटर येथे 65, शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड केअर सेंटरमध्ये 55, साक्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये 8 आणि अन्य जिल्ह्यात 16 असे 315 रुग्ण उपचार घेत आहेत। रुग्णालयामध्ये होणारी काळजीपूर्वक देखभाल, वेळोवेळी होणारे औषध उपचार यामुळे रुग्ण बरे होण्यास प्रमाण 65%हून अधिक आहे। बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये 6 महिन्याच्या बाळापासून 94 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे। आतापर्यंत 362 रुग्ण बरे होऊन घरी गेले, त्यात धुळे शहरातील सर्वाधिक 214 रुग्णांचा समावेश आहे। याशिवाय धुळे तालुका 15, शिंदखेडा तालुका 29, साक्री तालुका 23, अन्य 27 रुग्णांचा समावेश आहे। धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितच चांगले आहे, त्यामुळे काम करणारी यंत्रणा कौतुकास पात्र आहे असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी यादव यांनी दिले। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत गर्दी टाळावी, मास्कचा नियमित वापर करावा, वेळोवेळी सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुवावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे। चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालणे महत्त्वाचे आहे। चीनची आर्थिक कोंडी करणे गरजेचे आहे। त्यासाठी भारतात येणाऱ्या चीनी वस्तू बंद कराव्यात, चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा असे अनेक संघटनांनी सांगितले, परंतु दोंडाईच्या पालिकेने ठराव करून शहरात चीनी उत्पादने विक्री करण्यास बंदी करण्याचा ठराव केला। नगराध्यक्षा नयन कुवर रावल यांनी शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेत हा ठराव मांडला। पालिकेत हा ठराव एकमताने मंजूर झाला। देशात अधिकृत ठराव करून चीनी वस्तूंवर बंदी घालणारी दोंडाईच्या पालिका देशात पहिलीच ठरली आहे।
दोंडेच्या पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष रावल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. प्रारंभी चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेस उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सावंत, सभापती निखिल जाधव, नगरसेवक नभू पिंजारी, करणसिंह देशमुख, प्रदीप कांगणे, संजय मराठे, सागर मराठे, राजू भिल, नरेंद्र कोळी, सुपियान तडवी, गिरीधारी रूपचंदाणी, वैशाली महाजन, मनीषा गिरासे, अफ्रीन बागवान, कल्पना नगराळे, मनीषा गिरासे, प्रियंका ठाकूर, मंगला धनगर, भावना महाले, मनीषा जाधव आणि सुरेखा तावडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेत चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. सभेत नगरसेवकांनी चीनच्या विरोधात पोस्टर झळकावले. पालिकेची विशेष सभा आटोपल्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की चीनमुळे संपूर्ण जगात कोरोना आला. एवढेच नव्हे तर चीनच्या वस्तू आपल्या देशात विक्री करून चीन अर्थव्यवस्था मजबूत करीत आहेत. त्याच पैशातून चीन हत्यारे बनवून त्याचा वापर आपल्या विरोधात करीत असतो. त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी सर्व भारतीयांनी चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करावा. आम्ही दोंडेच्या शहरात यापुढे कोणत्याही वस्तू विक्री करू देणार नाहीत. दोंडेच्या प्रमाणे इतर महापालिका आणि पालिकांनी देखील असा ठराव करून बहिष्कार घालावा असेही आमदार रावल यांनी सांगितले. ज्या करोनामुळे संबंध विश्वावर, देशावर आणि दोंडेच्यामुळे करोना आलाय, करोनाची महामारी आली, त्याचा निषेध केला. त्याचबरोबर ह्या चीनने गद्दारी करून 20 सैनिकांचा ज्या प्रकारे हमला केला, त्यामुळे दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षांनी आग्रहपूर्वक आवाहन केलं आहे की दोंडाईच्या शहरामध्ये चीनच्या वस्तू झालेले, चीनमध्ये तयार झालेली कुठली वस्तू ही घेऊ नये आणि पुढच्या काळामध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला, निर्णय घेण्यात आला की पुढच्या काळामध्ये चीन बनावटच्या कुठलीही वस्तू ही दोंडाईच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये विकली जाणार नाही. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे शैक्षणिक धोरणाबाबत अनिश्चितता आहे. परिणामी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कधी होईल हे अनिश्चित आहे. साहजिकच शैक्षणिक साहित्यातील वह्या पुस्तकांखेरीज अन्य साहित्याची विक्री ठप्प झाली आहे. मार्चमध्येच लॉकडाऊन सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्याचे उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य यंदा विद्यार्थ्यांना मिळणार नाही अशी माहिती शालेय साहित्य विकणाऱ्या आशिष पेडवाल यांनी सांगितले. धुळे शहरातील आग्रा रोडसह अन्य भागात शैक्षणिक साहित्य विक्रेते स्थिरावले आहेत. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना विद्यार्थ्यांकडून दप्तर, वॉटर बॅग, कंपास पेटीतील निरनिराळ्या साहित्यांची मागणी होते. विद्यार्थ्यांची आवड निवड लक्षात घेऊन उत्पादक देखील वॉटर बॅग आणि तत्सम साहित्य नाविन्य निर्माण करतात. परंतु मार्च महिन्यातच लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे शैक्षणिक साहित्य निर्माण करणारे उद्योग बंद राहिले. साहजिकच यापूर्वी असलेले साहित्य बाजारात आहेत, पण आम्हाला खरेदीदार असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा आहे. शासनाकडून शैक्षणिक धोरणाबाबत निश्चितच असा निर्णय होत नाही. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शाळेत कधी येतील हे सांगता येत नाही. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून दप्तर, पाटी पेन्सिल, वॉटर बॅग, कंपास पेटी, स्केच पेन, खोडरबर अशा साहित्यांची मागणी नाही. नाविन्यपूर्ण नाही, पण पूर्वीचेच साहित्य आम्ही उपलब्ध केले आहे, पण खरेदीदार नसल्याने केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे, असे वॉटर बॅग आणि तत्सम साहित्य विकणाऱ्या आशिष पेडवाल यांनी सांगितले. मला चौकामध्ये गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही वॉटर बॅग, टीबी आणि शालेय वस्तूंचा आम्ही उत्पादन निर्णय व स्वामी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी कोरोनाचा कर जो पूर्ण देशात आला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पण अजूनपर्यंत शैक्षणिक शाळा वगैरे अजूनपर्यंत चालू करण्यात आले नाही आहे, त्यामुळे आम्ही तरी दुकान थाटून बसलो आहे. समविषम परिस्थितीमध्ये तरी जोपर्यंत शाळा, अजून शैक्षणिक शाळा सुरू होत नाही, तुमच्या ग्राहकांची वॉटर बॅग, टिफिन, कंपास बॉक्स या वस्तूंना अजूनही मागणी काही सुरुवात झाली नाही. तरी आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत की जोपर्यंत शासन निर्णय घेईल आणि शाळा लवकरात लवकर चालू होईल आणि आमचे जे उपजीविका आहे या वस्तूंवरती आमच्या लवकरात लवकर सुरुवात होईल. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध
गोदरेज, ओनिडा, आयएफबी, एलजी, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम एसी, शून्य डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही। बजाज, टीव्हीएस, एचडीएफसी, एचडीबी कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा, मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत एसी खरेदी करा। कूलरचा जमाना गेला, आता एसीची साथ घेऊन स्वतःला जपा। ढोबळे सरांच्या कल्याण इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि एसी घरी आणा। पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0625-62-282-111। मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात। धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात। सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे। मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं। कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती। मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी। वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या। संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे। मोबाईल 94230-84148, 77-670-021-48। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवीत पक्षाचे धोरण सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन। त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या साथीने काम करेन, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी दिले। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी भोसले यांची नियुक्ती जाहीर केली। त्यानंतर जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर ठेवले, त्यामुळे गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढीस लागला आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हानिहाय नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली। त्यात धुळे जिल्हाध्यक्षपदी रणजितराजे भोसले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। नियुक्ती जाहीर होताच अनेक कार्यकर्त्यांनी भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। अनेकांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन भोसले यांचे अभिनंदन केले। सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना भोसले म्हणाले, जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षाची विचारधारा सामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाचा जनाधार वाढविणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना माजी अध्यक्षांसोबत घेईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरी जिल्हाध्यक्षपदी काल माननीय जयंत पाटील साहेब यांनी माझी नियुक्ती केली। या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब यांच्या विचारावर काम करण्यासाठी, तसेच अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्यासाठी त्यांनी एक सदिच्छा निवड केलेली आहे। लॉकडाऊनमध्ये 1 जूनपासून शिथिलता आली। दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अद्यापही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। अशा परिस्थितीत बहुसंख्य मुले आता कॉलनीतील खुल्या मैदानावर निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत आहेत। अनेक मुलांना क्रिकेटचे आकर्षण असते, म्हणून संतोषी माता मंदिर चौकात परराज्यातील व्यावसायिक क्रिकेट बॅट आणि स्टंप निर्माण करून विक्री करत आहेत। परंतु बॅट आणि स्टंपची पुरेशा प्रमाणात विक्री होत नाही, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळकरी मुले मैदानावर निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत आहेत। खेळ खेळताना मुलांकडून क्रिकेटला प्राधान्य दिले जाते। कंपन्यांनी निर्माण केलेल्या बॅट आणि स्टंप महागड्या असतात, त्या तुलनेत स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या बॅट आणि स्टंपची किंमत कमी असते।
मध्य प्रदेशातील काही व्यावसायिक धुळे शहरातील संतोषी माता मंदिरा चौकाजवळ स्थिरावले आहेत. देवदार वृक्षाच्या फळांपासून हे व्यावसायिक बॅट निर्माण करीत आहेत. कंपन्यांच्या बॅटप्रमाणेच या बॅटवर आकर्षक स्टिकर चिटकवले जातात. या स्टिकरमुळे शाळकरी मुले बॅटकडे आकर्षिले जातात. मुलांची मागणी लक्षात घेऊन येथे स्थिरावलेल्या संजय थोरी आणि त्यांचे कुटुंब क्रिकेटची बॅट आणि स्टंपची निर्मिती करीत आहेत. फळांपासून बॅट तयार करण्यासाठी आकार द्यावा लागतो. हे मेहनतीचे काम पुरुष वर्ग करतो. त्यानंतर बॅटच्या मुठावर रबर लावणे, बॅटवर आकर्षक स्टिकर रेडियम लावणे ही कामे महिला आणि मुली करतात. येथे असलेल्या बॅटची किंमत 240 रुपयांपासून 360 रुपयांपर्यंत आहे. तसेच स्टंप 150 रुपयांपर्यंत आहेत. मुलांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होईल या अपेक्षेने आम्ही भरपूर बॅट तयार केल्या, परंतु अद्याप प्रतिसाद नाही. कुटुंबाचा चरितार्थ पूर्ण होऊ शकेल इतकी मिळकत दिवसभर राबून होत नाही. गेल्या 15 वर्षापासून धुळे शहरात व्यवसाय करीत आहोत. बॅटची मागणी नसल्याने लाकडी रॅक, कपडे धुण्यासाठी लागणारी दुपाटणी आम्ही निर्माण करून विक्री करीत आहोत, असे थोरी या व्यावसायिकाने सांगितले. घरमे बाग बच्ची आहे, आई बाप आहे, सब भूखे मर रहे, क्या खाएंगे क्या पिएंगे, धंधा नहीं है दादा. और गोख क्या की बोलते हैं, कोई 150 दे के, कोई 170 दे के, कोई 160 दे के गिरा दो ऐसा रहते हैं. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 20.8 अंश सेल्सिअस इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 95 तर दुपारी 62% होते. धुळे शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी 59.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जानेवारीपासून आज अखेर 329.6 मिलीमीटर तर 1 जूनपासून 322 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन याचे शवविच्छेदन शनिवारी दुपारी धुळ्यात झाले. शवागाराच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले. अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करीत पिकांना खते दिली. धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 362 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने वाढते रुग्णसंख्या. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हाधिकारी यादव यांचे आवाहन. लॉकडाऊनमुळे आकर्षक वॉटर बॅग आणि अन्य शैक्षणिक साहित्याची निर्मितीच नाही. विद्यार्थी शाळेत नसल्याने वॉटर बॅग आणि इतर साहित्याची मागणीच नाही. आणि शाळेतील उपस्थितीला मज्जाव असल्याने शाळकरी मुलांचे घोळके आता कॉलनीच्या मैदानावर. संतोषी माता मंदिर चौकात क्रिकेटची बॅट आणि स्टंपची निर्मिती. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.